ऍडमिट आहेत. बदलापूर प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये ठार झालाय. यानंतर या प्रकरणाचं विरोधकांकडून राजकारण सुरू झालंय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. अक्षय शिंदे बाबत विरोधकांची भूमिका गांडुळासारखी असून पोलिसांवर त्यांनी 3 गोळ्या झाडल्या मग पोलीस काय गप्प बसणार का, असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना केला. काल त्या जेलमधनं पुढे नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली, 3 गोळ्या झाडल्या, त्याच्यातलं एकाला लागलं. आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसणार नाही. पोलिसांनी लगेच फायरिंग केलं आणि त्या चकमकीत तो गेला. आता विरोधक म्हणतायत ह्याला का मारला. अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे, यांना फाशी द्या, फाशी द्या. आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी, इकडे चाललंय का इकडे चाललंय का.